संयुक्त महाराष्ट्राचा स्थापना दिन अर्थात महाराष्ट्र दिन 1 मे रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे चेअरमन तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ध्वजारोहण करून सलामी दिली. यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन शरद खारकर, सदस्य निलेश खारकर, रयत शिक्षण संस्थेचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, विद्यालयाच्या प्रिन्सिपल मुक्ता खटावकर, निकिता खारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. समाजातील सर्व घटकांना उभं राहण्याचं, जगण्याचं आणि आठ मार्गाने चालण्याचं कारण हे माननीय बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलं. म्हणूनच महाराष्ट्र हा एका पुढे आलेला आहे. हा महाराष्ट्र हा त्या सचिन तेंडुलकरांचा आहे ज्यांनी या इथे क्रिकेटचं नाव हे सध्या दुनियेमध्ये सर्वांपर्यंत नेलं आणि त्याच्यामुळेच आज क्रिकेट हा खेळ सर्वांना हवा हवासा वाटतो, सर्वांना जवळचा वाटतो. आणि सगळ्या मित्रांनो एक लक्षात घ्या की फक्त सध्या ही नाव आहेत तर इतर नावांचं काय जी सध्या आणखी राष्ट्राच्या इतर कार्यक्रमात आहेत. एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपण सर्वांना माहित असायला पाहिजे प्रभू श्रीराम यांनी या इथे नीतीमध्ये नीतिमत्ता किती महत्वाची. राजा असून पण नीतिमत्ता असल्याशिवाय त्या राजाला राजे पण असू शकत नाही हे शिकवलं असेल. या महाराष्ट्राने नीतिमत्ता असूनही अशा प्रकारे या इथे जनतेला नीतिमत्ता असल्याशिवाय जनतेची प्रगती होऊ शकत नाही हे शिकवलं. महाराष्ट्र हा महान राष्ट्र होऊ शकला तर या सर्वांच्या मुळे होऊ शकला. अशा अनेक अनेक वीर आहेत यांच्यामुळे होऊ शकला. परंतु जर आता ही नीतिमत्ता नसती तर आपण हा सध्या कुठे असतो हे आपल्याला माहिती नाहीये. तरी आपल्या जीवनामध्ये नीतिमत्तेला अत्यंत महत्व आहे एवढं आपण लक्षात ठेवा. जर आपल्या जीवनामध्ये आपण नीतिमत्ता ठेवली, आपण आपल्या जीवनामध्ये मोरॅलिटी ठेवली, तरच या महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकू एवढंच आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.